Ko slava mašinca? Tai va. Indra? Mukti? काय गाई? कितीदा सांगितलंय तुम्हाला? पॅन्ट मशीन मध्ये टाकायच्या आधी खिसे चेक करा म्हणून. पैसे येत ना, आता आवाज येतो त्याच्यात ना. अगं आई, मी चेक केले होते खिसे. तुम्ही ना सगळे मलाच बोलता. पेंडंट काय? पेंडंट काय? काय काही नाही, इकडे इकडे आई, मी बघतो. अरे तू तू बघून काय होणार आहे? अगं मी मदत करतो. ये काय? काही सापडतंय का? आई स्क्रू ड्रायव्हर बघ आहे का? हा कार्तिक, जा स्क्रू ड्रायव्हर घेऊन ये. कार्तिक, अरे ती बुच काढ ना कानातून. ए मुक्ता, जा स्क्रू ड्रायव्हर घेऊन ये जा. आई कुठे ठेवलाय स्क्रू ड्रायव्हर? वा किती छान, याच घरात राहतेस ना कथडे? जाऊ दे, मीच आणते. कल शून्य लोक भरलेले. सापडलं का? काय रे इंद्रा, अरे काय अडकलंय? जीव. हात अडकलाय. काय? आता ह्याचा हात ओढून काढावा लागणार. माझ्या मित्राचा तर कापून काढावा लागला होता. अरे बापरे, तू सरक सरक मला बघू दे, सरक बसू. हाव काकू, त्या मित्राचा उसाच्या रसाच्या मशीन मध्ये गेला होता. त्याला पाहिजे अशी. इंद्रा बघू बघू निघतोय का? लागलं नाही ना रे तुला? बघू दाखव. अरे उघड मूठ. हे काय? हा कॉइन माझ्या खिशातला नाहीये, कार्तिकचा असेल. ए माझं काय नाव घेते का? मी चिल्लरे ठेवत नसतो. तू डायरेक्ट मोठाच हात मारतोस ना. खरंच कठीण आहे तुमचं. सर तू बाजूला होता, मी बघते. येतो मी. आई दीदी, हे सगळे भारतीय मसाले तुझ्यासाठी पॅक करतोय US ला घेऊन जायला. हे पण आई, हे तू रोज नको वापरूस. जीजूंचे जेव्हा अमेरिकन फ्रेंड्स येतील ना डिनरला, तेव्हा वापर. म्हणजे त्यांना कळेल भारतीय चव काय असते ते. आणि हो, ते पण जरा ना सांभाळूनच वापर, नाहीतर भरपूर मसाले घालशील आणि त्या गोऱ्या लोकांच्या कानातून धूर निघेल. कोणाचा फोन वाजतो?
माझी पण ही रिंगटोन नाही आहे. मालती. हा काय हो? ठीक आहे. काय गंमत आडले गंमत? अरे बघ तरी. हे तुमचे दागिने शनाकाच्या साखरपुड्याच्या निमित्तानं आपण गहाण ठेवले होते ना, सोडून आणले मी. मालती ही तुझी मोहन माळ, ताई तुझी चेन, दीपू तुझे कानातले, सगळं सोडून आणले मी. मालती तू या घराची लक्ष्मी आहेस, तेव्हा दागिन्यांच्या रूपानं आलेली ही लक्ष्मी स्वतःच्या हातानं नीट कपाटात नेऊन ठेव. हा काय काय झालं रडायला? मला लक्ष्मी नका म्हणू, मला इतका मान प्रेम नका देऊ, मी लायकच नाही या सगळ्याची. मी आई असं काय बोलतीयस? आणि हे बाबांनी आता आपले दागिने सोडवून आणलेत ना, आपण सगळ्या जणी ना ते दीदीच्या लग्नात घालू आणि मिरवू, हो ना ताई? म्हणजे काय? एक मिनिट. काय करते सनू? थांब ना, माझी चेन काढू दे. कशाला हवी तुला चेन? गळ्यात घालशील आणि मग कुठेतरी वेंधळ्यासारखं हरवशील. काही नकोय. अगं आई बघू देत ना मला. अगं काय घटपीट झालाय का बघू देत ना. हे सगळं साळगावकर मुळे झाला. सत्काराच्या वेळेला त्याने दिलेल्या रकमेतून हे सगळे दागिने सोडवले. साळगावकर म्हणजे कमाल आहे कमाल. दीपू हल्ली काहीतरी बिनसले. हा तुझं कुठे काय? काही नाही. तू स्वतःमध्येच हरवलेली असतेस. मला खरं सांग, तू प्रेमात वगैरे पडलीस का? काही काय बोलतेस काय प्रेम? दीपू मी ना मोठी बहीण आहे तुझी. फार बोलत नसले ना तरी माझं व्यवस्थित लक्ष असतं तुझ्यावर, आणि लहानपणापासून ना अगदी व्यवस्थित ओळखते मी तुला. सांग मला. दीपू आयुष्य जेव्हा दोन्ही हाताने भरभरून देत असतं ना, तेव्हा आपला हात आखडता नसतो घ्यायचा. खरं प्रेम खूप कमी माणसांच्या आयुष्यात येतं. अरे आई. छान येते पेंडंट. हा पेंडंट कधी देणार आहेस दीपिकाला? आई हा आई आहे मी तुझी. कालच मी तुझ्या पॅन्टच्या खिशात बघितलाय.
का लपवत सगळं माझ्यापासून? आई, मी दीपिका बद्दल जर तुला कुठला शब्द दिला आणि ते तसंच झालं नाही तर भीती वाटते मला. इंद्रा, अर्धवट प्रयत्न करून जर युद्ध खेळलं ना तर युद्ध आपण कधीच जिंकत नाही असं तुझे बाबा म्हणायचे. तू असं वागतोयस याचा अर्थ तुझं तळ्यात मळ्यात चाललंय का? तस तू चल माझ्या बरोबर, चल माझ्या बरोबर, ये ना. देवा, तू सगळ्यांची काळजी घेतोस, अख्ख्या जगाला तुझ्या आशीर्वादाने जळून टाकतोस. माझही घर दीपिकाच्या पावलांनी उजळून जाऊ देत आणि फक्त दीपिकाच माझ्या घरात चूल म्हणून येऊ देत. माझ्या इंद्राला असाच आशीर्वाद दे. इंद्रा, मला वचन दे, हे पेंडंट तू दीपिकाच्याच गळ्यात घालणार आणि तिला चून म्हणून माझ्या घरात आणणार. प्रॉमिस कर मला. हो आई, हे पेंडंट दीपिकाच्याच गळ्यात पडणार आणि दीपिकाच पडणार तुझ्या घरची सून. अहो पण साहेब, 3 महिने उलटून गेले ड्यू डेटला. हे बघा, ते काही नाही, आज तुम्हाला हप्ता द्यावाच लागेल. बरं, आज नाही तर मग उद्या. थँक्यू, प्लीज हप्ता रेडी ठेवा, आम्ही उद्या येऊ. थँक्यू. दामिनी, ते इंटरनल इन्व्हॉइसेसची फाईल मी तुला कुठे? अगं, मगाशीच ठेवली तुझ्या टेबलवर. मिळाली, सॉरी. देशपांडे भाई, अरे इंद्राजी, तुम्ही पण आहात? या ना जरा, दोघा आतमध्ये या ना. एक गुड न्यूज द्यायची. या. चल सत्तू. इंद्रा, त्यांनी पेंडंट आत टाक. नाही सत्तू, हे पेंडंट बाप्पाच्या पायाला लागून आलंय. आता ते जिथे जायला हवं तिथेच जाणार. चल. हा देशपांडे भाई, या या इंद्राजी, या. बरं झालं तुम्ही आलात. हो, बसा ना. देशपांडे भाई, तुम्ही बसा. नाही का? ठीक आहे. हा तर देशपांडे भाई, खुश खबर म्हणजे हेड ऑफिस तुमच्या परफॉर्मन्सच्या प्रचंड प्रेमात आहे. तुम्ही जी काय धडाधड रिकव्हरी करताय त्यामुळे तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
त्यामुळे तुमचा परफॉर्मन्सचा अश्वमेध असाच पुढे दौडत जावा म्हणून हेड ऑफिसने एक निर्णय घेतलाय. तो म्हणजे तुम्हाला ताबडतोब पुण्याला बोलवून घेतलंय. त्यामुळे उद्याच्या उद्या नाही, आज रात्रीच तुम्ही पुण्याला निघा. काय झालं, आनंद नाही झाला? अहो जशी इथे मर्दुंगी गाजवली तशी तिथे गाजवा. कौतुकाचा वर्षा होईल अजून तुमच्यावर. इंद्राजी हे बघा, तुम्ही माझ्यावर रागू नका. मी फक्त हेड ऑफिसनी जो निरोप दिला होता तो तोंडी सांगितला. आता लेखी पत्र रितसर देशपांडे बाईंच्या पत्त्यावर कुरिअर होईलच ना. दीपिका ऑल द बेस्ट. हा मज्जा आहे का मुलीची पुण्याला ट्रान्सफर वगैरे? हा चला देशपांडे भाई बाहेर चला 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 कुंटे मॅडम. इंद्रा 100% गेम केला यार आणि आता आपण काहीच नाही करू शकणार. हेड ऑफिसने बदली केल्यावर आपण तरी काय बोलणार? इंद्रा बँकवाली पुणावाली होणार. तुझी दीपू चालली यार. 100% जितका मोठा गेम खेळेल मी तितकीच त्याची वाट लावेल. मित्रांनो, कस्तुरी मृगाला ज्याप्रमाणे आपल्याकडच्या कस्तुरीचा वास येत नाही पण तो सुगंध मात्र सर्वत्र दरवळत असतो, त्याप्रमाणे आपल्या शाखेतल्या देशपांडेबाई यांच्या कर्तृत्वाचा सुगंध हेड ऑफिस पर्यंत पोहोचला आणि त्यामुळे आपल्या हेड ऑफिसनी त्यांची पुणे शाखेत बदली केली. टाळ्या. देशपांडेबाईंचा आपल्या इथला शेवटचा दिवस आहे आजचा, बरोबर ना इंद्राजी? तर देशपांडेबाईंच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता असे इंद्राजी, या इंद्राजींना मी विनंती करतो त्यांनी देशपांडेबाईंचा हे रोपटं देऊन यथोचित सत्कार करावा. तुळशीचं रोपटं द्या. घ्या ना इंद्राजी. घ्या ना देशपांडे मॅडम.